नमस्कार मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टी व्ही नाईन मराठी संपूर्ण देशभरामध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतोय दिवाळीचा आम्ही देखील तयार होऊन आलो तुम्ही देखील तयार व्हा आणि बुलेटिनला आपण आता सुरुवात करूयात एक महत्वाची बातमी आहे पोलीस म्हणतात ठाकरेंना आम्ही उमरात येऊच देणार नाही शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप केलेले आहेत ठाकरेंच्या दौऱ्याआधीच लावलेले बॅनर्स फाडण्यात आले तसे आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलेत पोलीस माझे फोन उचलत नाहीत असं देखील आव्हाड म्हणतात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे राजकीय वातावरण ठाण्यात तापलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा आज मुंब्रा दौरा उबाटा गटाची मुंब्रातील शाखा बुलडोजरनं तोडल्यानंतर आज थेट उद्धव ठाकरेच मुंबऱ्यामध्ये येणार आहेत आणि त्यापूर्वी आपण पाहिलंय की त्यांचे पोस्टर सुद्धा अज्ञातांनी फाडलेले आहेत आणि या संदर्भातलं जे ट्विट आहे ते सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज तुमचं जे ट्विट आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे खरंच कायदा सुव्यवस्था धाब्यावर आहे असं म्हणावं मुंबऱ्यामध्ये हे बघा आता हे, हे हे दाखवा हे मुंबऱ्याचे पीआय आहेत कोलटकर मी गेले अर्धा तास त्यांना दहा फोन केले एकही फोन उचलत नाही आहेत परत लावतो तुमच्या समोर सीनियर पी आई कोलटकर म्हणजे तिथला स्थानिक आमदार काय म्हणणं आहे हे ऐकायची सुद्धा त्यांची मानसिकता नाहीये काय बोलायचं ना हे काय तुमच्या समोरच करते नक्कीच पण हे सगळं कोण करत आहे हा सुद्धा प्रश्नच आहे आता हे कोण करतं म्हणजे हे आदेशाशिवाय चालतात पोलीस पोलिसांना आदेश येतात ठाण्यात कोणाचे आदेश येतात हेच समजत नाही हो। काय कल्पनाच नाही आम्हाला कोणाचे आदेश येतात उद्धव ठाकरे आज येत आहेत शिवसेनेचे जे नेते आहेत ते म्हणतात की आम्ही सुद्धा तिथे शाखेवर जाणार आमची शाखा आहे असा दावा ते करतायत आणि कुणी आडवा आला तर आम्ही त्यांना अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा सुद्धा घेतला ठीक आहे ना अंगावर घ्या शिंगावर घ्या कोणी काही म्हणत नाही कोण तुम्हाला अडवायलाही आलेलं नाही ज्यांची आडवायची जबाबदारी होती त्यांनी सुद्धा तुम्हाला अडवलं नाही तेव्हा जनता बघते ना सगळं जनता सगळं बघते आ, एक जो दावा आहे त्या शाखेबद्दल तो असं सुद्धा आहे की आमची सगळ्यात जुनी शाखा आहे आनंद दिघे यांनी ती शाखा बांधली होती गायरान जमिनीवरची शाखा होती आणि यानंतर त्या शाखेमध्ये अनधिकृत सगळी कृत्य सुरू होती आ, जे शाखा प्रमुख होते ते सुद्धा गैरकारभार त्या ठिकाणी करत होते आणि म्हणून ती कदम नावाचा शाखा प्रमुख होता अतिशय वयोवृद्ध आहे तो तो गैरकारभार करतो असं मुंबईतल्या एका जरी माणसाने सांगितलं आणि खास करून मराठी माणसाने सांगितलं तर मी काहीही हरेन अतिशय सभ्य साधा सरळ गृहस्थ आहे तो तो दररोज शाखेत बसायचा शाखेत